प्रबैलेकै नै छ टिक लागेको एक 12 15 वर्ष त्यामुळे मग ह्या भागात येणं होतं आणि आवड पण आहे आपल्याला गोड्यांची पण आवड आहे आपल्याला आता येते आपल्याला असं बोलायला बसलं त्यांच्या ठिकाणचं काम लय वेगळं आहे बरोबर कच्च कुठलं हो आपल्याला कुठलं व्यसन नाही आमच्या वडिलांना आपल्याला ही आवड व्यसन आणि जो अवंतर सुट्टीचा तो आपला याच्यामध्ये जातो ही जी व्यसन आहे ही चांगलंच व्यसन आहे ह्याच्यामुळे सगळी माहिती मिळते आपल्याला बरोबर माहिती मिळते माहितीने पहिल्यापासून आवड जाय ना पहिल्यापासून आवड आहे ह्याच्यामुळे दुसरे काही व्यसन लागत नाही जो वेळ उरतो आपल्याला व्यसन कुठली लागत नाही बरोबर आणि नाव लौकिक जास्त होते आणि ह्याच्यामुळे काय असं होत आता इकडे आमच्या बाहेर भागात तुमची आमची हो बरोबर ही तुम्हाला चॅनल आम्ही जर तुम्हाला भेटायला आलं तर आम्हाला भेटायला मिळणार आहे तुम्हाला थोडं बरोबर बरोबर असं आहे ना मग सगळेच म्हणजे बऱ्यापैकी सगळे आता कधी आधी कॉलेजला असताना किंवा आणि पंढरपूरला वडिलांसोबत आलो तर 89 ला पहिल्यांदा पाहिलं जी पाहिली बाजारात 89 ला पंढरपूरच्या आमच्याकडची जी शर्यतीसाठी जी खरेदी करतात बैल ते ग्रुपने यायचे सगळे पूर्वी त्यांच्या सोबत आलतो दर्शन वगैरे घेतलं पंढरपूरचं आणि त्यांनी एखादा बैल किंवा एखादा खोंड खरेदी केला तर आम्ही लहान होतो त्यावेळेस असं मुलासारखे मग तिथे आम्हाला बसवायचे तुम्ही इथे थांबा म्हणजे आता आम्ही काही दिवसभर चालत नव्हतो ना तिथे आपला आराम करायचा सावलीला वगैरे तिथे थांबायचं एक दोन दिवस थांबायचं नाही यायचं म्हणजे अशी मग ती अटॅचमेंट राहिली पुढे आता आमचे माझा मना आमच्या वडिलापासून ही आमचा बरोबर त्याच्यामुळं वडिलानंतर मी करतो माझ्यानंतर बाकी सगळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून बैल जातात चांगले चांगले बैल जातात मिळतात त्या निमित्ताने आणि बैलाची कसं आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये तोच विषय मांडला की कुठल्याही गोष्टीची उपयुक्तता असेल तर ती टिकेल बरोबर जर त्याचा उपयोगच संपला तर ती टिकणार नाही मुळात असा विषय आपण महाराष्ट्रातली बैलांची जी संख्या आहे 66-67 लाख बरोबर जी ऑन रेकॉर्ड आहे महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागात दर 4 वर्षांनी जनावरांची गणना करतो तशी माणसांची 10 वर्षांनी होते भारत सरकार करतो मग या गणनेमध्ये बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासून जवळपास 2014 पासून ही संख्या खूप मोठ्या कमी झाली आणि ती आपण न्यायालयात मांडली आपण आमच्याकडचा बेला काष्टी चाकण तुमच्या भागातला सांगोल्याचा बाजार आहे खरसुंडी जत तिलीव महूद नागोबाची यात्रा असेल कुशल या सगळ्या यात्रेचे बाजार समित्यांचे आम्ही रिपोर्ट मागवले की तुमच्या बाजार समितीतून गेल्या 10 वर्षात किती बैल विकायला आली आणि किती विक्रीला गेली मग ते ऑन पेपर तो सगळा आकडा याच्यावर आला आणि मग आपले जे वकील आहेत त्यांनी न्यायालयाला सांगितलं की शर्यती बंद झाल्यामुळं हा विषय रिप्लेट झाला न्यायालयाचा विषय कसा असतो तो भावनेवर चालतो तो चालतो पुरा